आज आपण पायथॉनमध्ये सेट कशाला म्हणतात ते पाहू. आपण बोलताना जेव्हा म्हणतो की माझ्याकडे रंगाचा एक सेट आहे, याचा अर्थ माझ्याकडे काही रंग आहेत ज्याच्यामध्ये प्रत्येक रंग हा वेगळा आहे. तर सेटचा अर्थ युनिक एलिमेंटचे कलेक्शन या अर्थाने आपण घेतो, म्हणजे त्यामध्ये प्रत्येक आयटम हा वेगळा आहे असे आपण गृहीत धरतो. गणितातील सेट थिअरीमध्ये आणि पायथॉनमध्ये सेट या अर्थाने त्याचा वापर केला जातो. सेट मधील प्रत्येक एलिमेंट हा वेगळा असतो. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आणि लेखामध्ये आपण पायथॉन मधील लिस्ट, टुपल आणि डिक्शनरीज पाहिल्या. ते जर तुम्हाला समजले असेल तर सेट समजणे मुळीच अवघड होणार नाही. सेटला आपण अशा तऱ्हेने समजण्याचा प्रयत्न करू. सेट म्हणजे एक अशी लिस्ट ज्यामध्ये प्रत्येक नाव हे वेगळे आहे किंवा प्रत्येक एलिमेंट हा वेगळा आहे. लिस्ट बनवण्यासाठी आपण स्क्वेअर ब्रॅकेट्सचा वापर करतो. टुपल बनवण्यासाठी आपण नॉर्मल ब्रॅकेट्सचा वापर केला आणि डिक्शनरी बनवण्यासाठी आपण कर्ली ब्रॅकेट्सचा वापर केला. पायथॉन मधील सेटसाठी कर्ली ब्रॅकेट्सचा वापर केला जातो. पायथॉन मध्ये डिक्शनरी आणि लिस्ट या दोन्हीसाठी कर्ली ब्रॅकेट्सचा वापर केला जातो. यामध्ये फरक असा की डिक्शनरी मधील प्रत्येक एलिमेंट हे की आणि व्हॅल्यू पेअर मध्ये असते आणि दोन्हीमध्ये एक कोलन दिलेला असतो. त्या उलट सेटमधील एलिमेंट्स हे लिस्ट सारखे लिहिलेले असतात. सेट मधील एलिमेंट्स हे एडिटेबल असतात. पायथॉन मधील लिस्ट प्रमाणे आपण सेट बनवल्यानंतर त्यामध्ये एखादा एलिमेंट जोडू शकतो किंवा असलेला एलिमेंट डिलीट करू शकतो. सेट बनवण्याच्या दोन पद्धती आहेत. त्यातली सोपी पद्धत म्हणजे कर्ली ब्रॅकेटचा वापर करणे. सेट वन इक्वल्स टू इन कर्ली ब्रॅकेट मी काही नावे लिहितो इथे. आणि दुसरी पद्धत आहे सेट फंक्शनचा वापर करून. सेट टू इक्वल्स टू सेट इन ब्रॅकेट इन स्क्वेअर ब्रॅकेट. या ठिकाणी आपण दोन वेगळ्या ब्रॅकेटचा वापर केला आहे. साधारण ब्रॅकेट्सच्या आत आपण स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरलेले आहेत. तर ही पद्धत फ्रोझन सेट बनवण्यासाठी वापरता येते. फ्रोझन सेट म्हणजे असे सेट ज्यामध्ये बदल करता येत नाही. आता आपण सेटचे एक उदाहरण करून पाहू. या ठिकाणी फळांच्या नावाचा एक सेट मी बनवतो कर्ली ब्रॅकेटचा वापर करून. आणि त्याच्यानंतर ड्राय फ्रूट नावाचा एक दुसरा सेट बनवतो. आणि त्यानंतर सायट्रस फ्रूट्स या नावाचा एक सेट बनवतो. गणितातील सेटमध्ये आपण जे ऑपरेशन्स करू शकतो ते आपण या ठिकाणी देखील करू शकतो. सुपरसेट आणि सबसेट ही जी कन्सेप्ट आहे ती आपण येथे अप्लाय करू शकतो. ड्राय फ्रूट्स हा फ्रूट्सचा सबसेट आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ड्राय फ्रूट्स डॉट इज सबसेट इन ब्रॅकेट फ्रूट्स असे मी टाईप करून एंटर करतो. तर या ठिकाणी मला फाल्स असे उत्तर मिळते. याचे कारण ड्राय फ्रूट्स चा जो आपण सेट बनवलेला आहे त्यामधील दोन नावे ही फ्रुट्स नावाच्या सेटमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे ड्राय फ्रूट हा फ्रुट्स या सेटचा सबसेट नाही. म्हणून आपल्याला त्याचे फाल्स असे उत्तर मिळते. आता आपण हेच फंक्शन किंवा हेच ऑपरेशन दुसऱ्या सेटवर करून पाहू. सायट्रस फ्रुट्स डॉट इज सबसेट इन ब्रॅकेट फ्रुट्स. या ठिकाणी आपल्याला याचे उत्तर ट्रू मिळते. कारण सायट्रस फ्रुट्स मध्ये आपण जी नावे लिहिलेली आहेत ती सर्व नावे फ्रुट्स या सेटमध्ये देखील आहेत. त्यामुळे सायट्रस फ्रुट्स हा फ्रुट्स या सेटचा सबसेट आहे असे सिद्ध होते. सेट तयार केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये नवीन नाव जोडू शकतो. फ्रुट्स डॉट ॲड इन ब्रॅकेट गुआवा असे लिहिल्यास फ्रुट्स या सेटमध्ये गुआवा हे नाव जोडले जाते. त्यानंतर आपण डिफरन्स या फंक्शनचा वापर करून पाहू. ड्राय फ्रुट्स डॉट डिफरन्स इन ब्रॅकेट फ्रुट्स असे लिहिल्यास ड्राय फ्रुट्स या सेटमधील ती नावे आपल्याला दिसतात जी नावे फ्रुट्स मध्ये नाही. त्याचप्रमाणे फ्रुट्स डॉट डिफरन्स ड्राय फ्रुट्स असे लिहिल्यास आपल्याला फ्रुट्स या सेटमधील ती नावे दिसतात जी ड्राय फ्रुट मध्ये नाहीत. हे ऑपरेशन एकाच वेळी एकापेक्षा जास्त सेट वापरून देखील करता येऊ शकते. उदाहरणार्थ फ्रुट्स डॉट डिफरन्स इन ब्रॅकेट ड्राय फ्रुट्स डॉट डिफरन्स इन ब्रॅकेट सायट्रस फ्रुट्स. या ठिकाणी आपण फ्रुट्स मधून ती नावे वगळू जी फ्रुट्स आणि ड्राय फ्रुट्स मध्ये कॉमन आहेत. त्याचबरोबर फ्रुट्स आणि सायट्रस फ्रुट्स मध्ये कॉमन आहेत. तर ती नावे वगळून उर्वरित नावे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. डिफरन्स
हा जो फंक्शन आहे तो नॉन डिस्ट्रक्टिव्ह आहे. तो फक्त त्या सेटमधील नावे आपल्याला दाखवतो, पण प्रत्यक्षात त्या सेटमधील नावांमध्ये काही बदल करत नाही. या उलट डिफरन्स अपडेट नावाचे फंक्शन आहे, ते प्रत्यक्षात त्या सेटमधील नावे काढून टाकते. म्हणजे जर आपण फ्रूट्स डॉट डिफरन्स अपडेट इन ब्रॅकेट ड्राय फ्रूट्स असे टाईप करून रन करू, तर त्यामुळे फ्रूट्स या सेटमधून ती सर्व नावे काढून टाकली जातात जी ड्राय फ्रूट्स मध्ये आहेत. यानंतर आपण युनियन हे ऑपरेशन पाहू. फ्रूट्स डॉट युनियन इन ब्रॅकेट ड्राय फ्रूट्स असे लिहिल्यास आपल्याला फ्रूट्स आणि ड्राय फ्रूट्स या दोन्ही सेटमधील सर्व नावे दिसतात, फक्त ती एक नाव दोन वेळा येणार नाही, म्हणजे आपल्याला डुप्लिकेट्स दिसणार नाहीत. हेच फंक्शन आपल्याला फ्रूट्स बार ड्राय फ्रूट्स असे लिहून देखील वापरता येते. त्यानंतर आपण इंटरसेक्शन नावाचे ऑपरेशन पाहू. यासाठी मी दोन नवीन सेट्स तयार करतो. एक्स इक्वल टू इन करली ब्रॅकेट काही नंबर्स लिहितो या ठिकाणी, त्याचप्रमाणे वाय इक्वल्स टू इन करली ब्रॅकेट काही नंबर. या दोन्ही सेटमध्ये 5 आणि 2 हे नंबर्स कॉमन आहेत आणि बाकी सारे नंबर्स हे वेगळे आहेत. एक्स डॉट इंटरसेक्शन इन ब्रॅकेट वाय असे टाईप करून एंटर केल्यास दोन्ही सेटमधील जी कॉमन नावे आहेत ती आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. याच्यानंतर आपण फ्रोझन सेटचे एक उदाहरण पाहू. वीक डेज इक्वल्स टू फ्रोझन सेट इन नॉर्मल ब्रॅकेट इन स्क्वेअर ब्रॅकेट. या ठिकाणी आपण दोन ब्रॅकेटचा वापर केलेला आहे आणि आठवड्यातील जे दिवस आहेत त्यांची नावे या ठिकाणी मी टाईप करतो. यापूर्वी आपण पाहिले की सेट बनवल्यानंतर आपण त्यामध्ये नवीन नाव जोडू शकतो, त्याचप्रमाणे त्यात असलेले नाव काढून देखील टाकू शकतो, पण फ्रोझन सेट बनवल्यानंतर आपण त्यामध्ये काही बदल करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सेटमध्ये प्रत्येक नाव हे युनिक असले पाहिजे आणि जर चुकून त्यामध्ये तुम्ही एखादे नाव एक्स्ट्रा जरी ॲड केले तरी ते आपोआप काढून टाकले जाते. या ठिकाणी वीक डेज डॉट रिमूव्ह इन ब्रॅकेट मंडे असे लिहून मी एक एलिमेंट यामधून काढून टाकण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी आपल्याला एक एरर दिसतो, ऍट्रिब्यूट एरर, फ्रोझन सेट ऑब्जेक्ट हॅज नो ऍट्रिब्यूट रिमूव्ह. तर अशा प्रकारे आपल्याला राईट प्रोटेक्टेड सेट जर बनवायचा असेल तर आपण फ्रोझन सेट या फंक्शनचा वापर करू शकतो.